हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आज 9 फेब्रुवारी, वार आहे शुक्रवार आणि आज आहे मौनी अमावस्या. आपल्या हिंदू धर्मामध्ये मौनी अमावस्येचं विशेष महत्व असतं आणि ही अमावस्या जी आहे तर ती पूर्वजांची तिथी म्हणून सुद्धा मानली जाते. तर या दिवशी पूर्वजांची विशेष सेवा करण्याला महत्व आहे आणि दान आणि स्नान या दोन्ही गोष्टींना अतिशय महत्व दिलं जातं. तर बघा, या दिवशी आपल्या पूर्वजांना तर्पण हे दिलं जातं, त्यामुळे पूर्वज हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि सुखी संसाराचा आपल्याला आशीर्वाद देत असतात. तर या आशीर्वादामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती टिकून राहते आणि त्याचबरोबर कुटुंबाची सुद्धा प्रगती होत असते. मौनी अमावस्या या दिवशी मौन धरण्याला सुद्धा महत्व आहे, पण आपण सर्वसामान्य लोक आहोत तर आपल्याला मौन धरणं हे शक्य नसतं. म्हणून आपल्याला 15-20 मिनिटं का होईना हे आवर्जून मौन धरायचं आहे आणि आपल्या मनामध्ये आपल्याला गुरूंचं नामस्मरण सुद्धा करायचं आहे. आज अमावस्या असल्यामुळे आपल्या घरामध्ये काही उपाय सुद्धा करायचे आहेत. बरेचसे उपाय तुमच्यासोबत मी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत. तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की चॅनलला व्हिजिट करून ते व्हिडिओ बघा, जेणेकरून त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील सगळ्या समस्या या सुटतात आणि त्याचबरोबर त्याचं निश्चित फळ सुद्धा आपल्याला प्राप्त हे होत असतं. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी आणि सुंदर असा उपाय शेअर करणार आहे. हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी घराच्या बाहेर असा एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य नांदेल आणि 7 पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी ही सुद्धा नष्ट होईल. तर असा हा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घराच्या बाहेर हा दिवा लावायचा असतो. हा दिवा जर आपण संध्याकाळी घराच्या बाहेर लावला तर आपला प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी हा अतिशय महत्वाचा आणि प्रभावी उपाय मानला जातो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये त्यामुळे सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत असते आणि घरातली अलक्ष्मी सुद्धा घरातून बाहेर पडत असते. त्याचबरोबर घरातल्या इडा पिडा, वाईट शक्ती, नजर दोष यासारख्या सुद्धा गोष्टी आपल्या घरातून दूर होत असतात आणि घरामध्ये सतत आजारपण असेल, भांडण असेल, पैसा टिकत नसेल, तर अशा वेळेला तुम्ही अमावस्येपासून दररोज संध्याकाळी घराच्या बाहेर जर दिवा लावला तर तुमच्या घरातल्या सर्व अडचणी या दूर होतील आणि म्हणूनच हा जो संध्याकाळी दिवा आहे तर तो आपल्या घराच्या बाहेर लावायचा आहे, जेणेकरून आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील. तर बघा, आपल्या देवांची आपण पूजा हवन करत असतो किंवा कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात जी आहे तर त्यावेळेला आपण दिवा प्रज्वलित करत असतो आणि त्यानंतरच ते शुभ कार्य पार पडत असतं. त्याचबरोबर आपल्या मनातला अंधार सुद्धा यामुळे दूर होत असतो आणि घरातला सुद्धा अंधार यामुळे दूर होत असतो. आजूबाजूची जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती नष्ट होते. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये दिवा लावण्याचा संबंध याचा जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी सांगितला गेला आहे आणि त्याचबरोबर दिवा लावल्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दोष सुद्धा हे दूर होत असतात. तर दिवा हा तुम्हाला कसा लावायचा आहे तर दिवा तुम्हाला लावण्यासाठी एक कणकेचा दिवा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही मातीची पणती घेतली तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्याच्यामध्ये जोडवात टाकायची आहे. 2 वातींची मिळून एक जोडवात तुम्हाला बनवायची आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला घालायचे आहे. त्यानंतर मोहरीचं तेल या दिव्यामध्ये घालायचं आहे किंवा तिळाचं तेल घातलं तरीही चालेल. त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आता तुमच्याकडे जर तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही इतर कुठलंही तेल घातलं तरीही चालेल. त्यामध्ये फक्त तुम्हाला पिवळी किंवा काळी मोहरीची मुठभर टाकायची आहे आणि थोडेसे तांदूळ त्यामध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला तांदूळ घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे. एका प्लेटमध्ये तुम्हाला हे तांदूळ ठेवायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचा आहे, म्हणजे तांदळाचं आसन थोडक्यात तुम्हाला या दिव्याला द्यायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला कुठे ठेवायचा आहे दिवा तर तुमच्या उजव्या साईडला लावायचा आहे, म्हणजे आता तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याची जी उजवी बाजू आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. तर आपल्या घराच्या बाहेर अमावस्येच्या दिवशी पितरू हे बाहेर आलेले असतात आणि ते बघत असतात की ज्यांच्यासाठी मी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आहे तर त्या ते माझ्यासाठी काय करतात. तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे, त्यामुळे पितरू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद हा देत असतात.
तर अशा पद्धतीने आपल्या पितरांसाठी आपल्याला ग्रॅटिट्यूड हा व्यक्त करायचा आहे. तर बघा, प्रत्येक अमावस्येला तुम्हाला हा पितरांसाठी अशा पद्धतीने तुम्ही दिवा लावू शकता. त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपल्या दोन अख्ख्या लवंगा आणि दोन वेलची सुद्धा टाकायच्या आहेत. अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते आणि संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ, या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते. त्यामुळे माता लक्ष्मी यामुळे आपल्या घरामध्ये येण्यासाठी आकर्षित होत असते आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते. त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी, ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीचा हा दिवा लावायचा आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही जर कणकेचा दिवा बनवला असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला एका झाडाखाली नेऊन टाकायचा आहे, तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे. आणि मातेचा दिवा असेल तर तो तुम्ही परत एकदा वापरू शकता किंवा तो तुम्ही निर्माल्यामध्ये सुद्धा टाकून दिला तरीही चालेल. तर बघा, घराच्या मुख्य दरवाजावरती दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते आणि नकारात्मक शक्ती या सर्व घरातून दूर होत असतात. संध्याकाळी दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करते आणि आपल्याला संध्याकाळी तुळशीजवळ सुद्धा एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला सांगितलेले छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की आवर्जून आज करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.